नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा काल 1 नोव्हेंबर 2018 रोजी MPSC ने एक वेळापत्रक जाहीर केलं आणि या वेळापत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की डिसेंबर 2018 राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची जाहिरात येईल आणि 17 फेब्रुवारी 2019 रोजी रविवारी ही पूर्वपरीक्षा होईल आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 13, 14, 15 जुलैला 2019 राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर होईल. आता राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे याच्यामध्ये हा जो सीसॅटचा पेपर आहे हा सीसॅटचा पेपरमध्ये असलेलं अंकगणित, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता. आता अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जवळपास 18 ते 20 प्रश्न आणि निर्णयक्षमतेचे 5 प्रश्न हे आज आपण पाहणार आहोत. तर आता सीसॅटचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 या परीक्षांमध्ये नक्की काय काय विचारलं गेलं ते आपल्याला पाहावं लागेल आणि त्या परीक्षांच्या आधारे आपल्याला नवीन वेगवेगळ्या प्रकरणांची आपल्याला माहिती घ्यावी लागेल. आज 4738 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असं माननीय विनोदजी तावडे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री, यांनी घोषणा केली. साधारणतः नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरपर्यंत याची जाहिरात निघू शकते आणि निवडणुकीपूर्वी यांची भरती होऊ शकते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी माझे व्हिडिओ पहा आणि माझे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांची पुस्तकं वापरा आणि तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये 2013-14 संपूर्ण राज्यातून क्रांती डोंबे ही विद्यार्थिनी ही संपूर्ण राज्यामधून पहिली आली आणि मला या गोष्टीचा आनंद होतो की क्रांती डोंबे या विद्यार्थिनीला मी जवळपास 2 वर्ष मी त्यांचा क्लास घेतलेला आहे. तर सध्या या महाराष्ट्र राज्यातून प्रथम येऊन संपूर्ण राज्यामधून मुलींमधून प्रथम येऊन सध्या डेप्युटी कलेक्टर या पदावर कार्यरत आहेत. तसेच मागच्या 2016 आपल्या राज्यसेवेमधून प्रथम येणारे जे भूषण आहिरे सर आहेत हे देखील माझ्या एका जवळच्या विद्यार्थ्याचेच विद्यार्थी आहात, म्हणजे हे देखील अप्रत्यक्ष माझे विद्यार्थीच आहेत. तसेच माननीय किरण पाटील सर हे देखील मागच्या वर्षी राज्यातून पहिले आले. अशा 3 वेळेस राज्यातून वेगवेगळ्या परीक्षांमधून पहिला क्रमांक मिळवणारे माझे विद्यार्थी आहेत. तर या विद्यार्थ्यांना अचूक असे मार्गदर्शन केल्यामुळे किंवा 2010 DED CET जी शिक्षकांची जी भरती झाली त्या परीक्षेमध्ये जवळपास 300 अधिक शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळाली. 2010 अजूनही शिक्षक भरती झाली नाही. तर आता 4738 शिक्षकांची भरती माननीय विनोदजी तावडे यांनी घोषित केलेली आहे. लवकरच ती भरती होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आता राज्यसेवेचा 2019 जो पेपर आहे त्याच्यासाठी 105 ते 107 दिवस आहेत. त्यासाठी अचूक नियोजन करा आणि मागील परीक्षांमध्ये काय आले का, कोणते प्रश्न विचारले गेले त्या धर्तीवर अभ्यास करा. त्यासाठी आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018. बघा विद्यार्थी मित्रांनो, लसावी मसावीचे 2 प्रश्न आलेले आहेत आणि हे दोन्ही प्रश्न आपल्या लसावी भाग 2 आपण याचा समावेश केलेला आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये लसावी मसावी प्रकरण अभ्यासल्यानंतर कसाही लसावी मसावीचा प्रश्न आला तरी देखील तो कधीही तुमचा चुकणार नाही. त्यासाठी लसावी मसावी हे प्रकरण पहा आणि माझे व्हिडिओ लसावी मसावीचे व्हिडिओ पहा. तर बघा 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांबी आहेत, म्हणजे रॉड आहेत. सगळ्या कांबीचे समान तुकडे केले तर सर्व कांबींचे एकूण तुकड्यांची संख्या किती, जे मोठ्यात मोठे तुकडे आपल्याला करायचे आहेत. बघा सगळ्यांना 17 ने भाग जातो 17 ला 6 ने 17 सक 102, 17 8 ने 136, 17 9 ने 153, 17 1 ने 17 28 मधून 17 गेले तर 8 3 11 आले, 17 7 19 असे. तर आता यांना काही भाग जात नाही, म्हणजे 17 17 हे लांबीचे तुकडे होतील आणि याचे 6, याचे 8, याचे 9, याचे 17. तर आता 8 7 14, 14 आणि 9 हे 23, 23 7 30 10 40. तर एकूण याचे 40 तुकडे याचे होणार आहेत. आता पुढचं आहे 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर, 12 मीटर 90 सेंटीमीटर,
अशी लांबी असलेल्या कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त किती मापाची पट्टी असावी? आता 3 मीटर म्हणजे बघा, सगळे सेंटीमीटर करून घ्या, 3 मीटर म्हणजे 300, 5 मीटर 10 सेंटीमीटर म्हणजे 510, 12 मीटर 90 सेंटीमीटर म्हणजे 1290. आता यांना सगळ्यांना 10 ने जर भाग दिला तर सगळ्यांना भाग जातो बघा, 10 3 30, 10 00, 10 5 50, 1 10 1 10, 10 1 10, 2 उरले, 10 2 20, 9 उरले, 10 9 90. आता सगळ्यांना 3 ने भाग जातो, 3 10 30, 3 1 3, 2 उरले, 3 7 21, 3 4 12, 3 3 9. आता यांना काही भाग जात नाही, 3 आणि सगळ्यांना गेला, 10 × 3 म्हणजे 10 × 3 म्हणजे 30 मसावी आला, म्हणजे 30 सेंटीमीटर मापाची पट्टी याच्यामध्ये असावी. जर मीटर मध्ये विचारलं तर सेंटीमीटरचं मीटर करताना 100 ने भागायचं, मग 2 0 म्हणून 0.3 मीटरची पट्टी असावी. असे लसाई मसाईचे 2 उदाहरणं विचारले, पाहूया पुढची उदाहरणं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 3 5 6 7 आणि 9 या अंकांपासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न घेता किती 3 अंकी संख्या तयार होती? आता याच्यामध्ये आपल्याला बघा, 5 ने जर भाग जायचा असेल तर आपल्याला एकच स्थानी आपल्याला 5 ठेवावा लागेल, म्हणजे हा 5 कट होईल. आता उरले अंक किती, 1 2 3 4 5. आता 5 अंक उरले आणि आपल्याकडे घर आहेत 2, कारण आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणजे आपल्याला इथं घरे आहेत 2 आणि अंक आहेत 5, म्हणजेच आपल्याला इथं परमुटेशन लावा लागेल, म्हणजे मांडणी करावी लागेल. परमुटेशन म्हणजे 5 पैकी 2, तर मग आपल्याला इथं 5 फॅक्टोरियल अपॉन 5 मायनस 2 फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, आपण ही संख्या गुणनखंडाची संकल्पना आपण संख्यांच्या प्रकारामध्ये पाहिलेली आहे. गुणनखंड म्हणजे काय, 5 फॅक्टोरियल याचा अर्थ होतो 5 पासून तर 1 पर्यंतचा गुणाकार. बघा 5 4 3 2 आणि 1, आणि 5 आता 2 गेले म्हणजे 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 2 1. आता 1 2 3 हे कट झाले आणि 5 × 4 अशा 20 संख्या तयार होती. किती संख्या तयार होती, 20. याच्यासाठी आपला माझ्या पुस्तकामध्ये मांडणी आणि जुळवणी अतिशय सुंदर असं प्रकरण आहे, त्या पुस्तकावरून म्हणजे त्या प्रकरणावरून हा प्रश्न पडलेला आहे. पाहूया आपण पुढचा प्रश्न. बघा, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3 4 आहे. आता गुणोत्तर जर 3 4 म्हटलं तर सविताचं 3 आणि कविताचं 4, आता याची गुणोत्तर आहे म्हणजे हे 3x म्हणायचं, सविताचं वय आजचं वय 3x म्हणायचं आणि कविताचं आजचं वय म्हणायचं 4x. बघा, सविताचं आजचं वय 3x आणि कविताचं आजचं वय 4x, 3x अँड 4x आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर 4 5 होईल. आता 5 वर्षानंतर, आता 5 वर्षानंतर आज जर समजा माझं वय जर समजा 40 असेल तर 5 वर्षानंतर 40 अधिक 5 होईल. आज सविताचं वय 3x आहे, म्हणजे 5 वर्षानंतर होईल 3x अधिक 5 आणि कविताचं होईल 4x अधिक 5. परंतु त्यांनी अट दिली आहे की 4 5 होईल, म्हणजे 3x अधिक 5 छेद 4x अधिक 5 हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर होईल 4 5 म्हणजे 4/5. असं 2 डॉट असले तर गुणोत्तराचं चिन्ह असतं म्हणजे भागिले. मग आपण इथं 5 या तिरकस गुणाकार करायचा याला आणि या 4 तिरकस गुणाकार एका बाजूला करायचा, म्हणजे 5 × 3x म्हणजे 15x आले, 5 × 5 म्हणजे 25 आले एका बाजूला. आता 4 याला गुणी एका बाजूला ठेवायचं, 4 4 16x आले आणि 4 5 20 आले. बघा, यांचा तिरकस गुणाकार एका बाजूला, यांचा तिरकस गुणाकार एका बाजूला. जेव्हा 2 राशी समान असतात तेव्हा एका म्हणजे तिरकस गुणाकार हे समान असतात. मग आता हा 15x इकडे वजा केला 16x मधून तर 1x राहिला, आणि हा अधिक 20 इकडे 25 मधून वजा केला तर 25 वजा 20 बरोबर काय राहिला, 5. म्हणजे x बरोबर इथं 1 असतोच, मग x बरोबर आला 5. म्हणजे सविताचं आपल्याला आजचं वय विचारले, सविता व कविताचं आजचं वय विचारले, मग सविताचं 3 × x म्हणजे 5. म्हणजे सविताचं वय आलं 3x म्हणजे 3 × 5 म्हणजे 15 वर्ष, 3 × 5 बरोबर 15 वर्ष. आणि कविताचं 4x म्हणजे 4 × 5 बरोबर 20 वर्ष. बघा, सविता आणि कविता यांचं आजचं वय 3 4 आहे, म्हणजे 3x 4x आहे. 5 वर्षानंतर 3x अधिक 5 4x अधिक 5 होईल, पण 5 वर्षानंतर गुणोत्तर 4 5 होईल, म्हणजे हे जे गुणोत्तर आहे 3x अधिक 5 4x अधिक 5 ची गुणोत्तर 4 5 आहे, 4/5 आहे.
मग तिरकस गुणाकार करायचा आणि एक्स बरोबर 5 काढला म्हणजे आजच वय विचारलं तर 3 गुणिले 5 15 सविताच, 4 गुणिले 5 म्हणजे 20 कविताच, म्हणजे सविता आणि कविताचं वय 15 आणि 20 वर्ष आहे. आपल्या वयवारी प्रकरणामध्ये ही उदाहरणं समाविष्ट केलेली आहेत. अतिशय सोपं प्रकरण आहे आणि अजून खूप शॉर्टकट ट्रिक्स याच्यावरती ते दिलेलं आहे, परंतु मी तर शॉर्टकट ट्रिक्स इथं तुम्हाला दिली नाही. पुस्तकामध्ये ज्यावेळेस वयवारी आपण प्रकरण शिकू त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मी उदाहरणावरून समजून देईल. पाहूया पुढचं उदाहरण. खूप सोपा असा प्रश्न सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा विचारलेला आहे. रिनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे व्याजाचा दर जेवढा आहे तेवढंच काय आहे मुदत आहे. आपण व्याजाचा दर एक्स मानला तर मुदत सुद्धा एक्स येईल. सरळ व्याजाने रुपये 1200 रुपये कर्ज घेतले, म्हणजे मुद्दल 1200 रुपये घेतलं, तर तिने फेडताना 432 रुपये व्याज दिलं, म्हणजे इथं 432 आलं. म्हणजे बघा, आपल्याला मुद्दल दिला आहे, सरळ व्याज दिलंय, दर आणि मुदत सारखी दिली आहे, तर आपल्याला व्याजाचा दर किती आहे आणि दराला म्हणजे मुदत किती होती हेही उत्तर येईल याच्यामध्ये. आपल्याकडे सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मी सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर डिवाइडेड बाय 100, म्हणजे 432 इज इक्वल टू 1200 इंटू एक्स, म्हणजे एक्सचा स्क्वेअर आला, अपॉन 100, म्हणजे 432 बरोबर 1200 × x × x, म्हणजे एक्सचा वर्ग छेद 100. आता हे दोन्ही शून्य कट झाले, दोन्ही शून्य कट झाले. आता हा 12 इकडे गुणिले इकडे येताना भागिले होईल, म्हणजे इकडच्या बाजूला घेऊ वाटल्यास 432 / 12 बरोबर इकडे आला एक्सचा वर्ग. 12 ने याला भाग देऊ, 12 × 12 12 × 24 12 × 3 36, मग 43 मधून 36 गेले, म्हणजे इथे आले 7 आणि 72 झाले, 12 × 72. आता 36 कोणाचा वर्ग आहे, 6 वर्ग आहे, मग 6 वर्ग बरोबर एक्सचा वर्ग, वर्ग वर्ग काढून टाकले तर एक्स वर्ग किती 6, म्हणजे व्याजाचा दर 6 आहे आणि मुदत देखील किती आहे 6 वर्ष आहे, म्हणजे 1200 रुपये 6 वर्षाने 6% दराने घेतले तेव्हा 432 रुपये व्याज मिळालेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, मागचं उदाहरण आपल्याला सरळ व्याज चक्रवाढ प्रकरणात सापडेल. आता हे टक्केवारीचं उदाहरण आलं, म्हणजे हे शकडेवारीच्या आपल्या पुस्तकातील शकडेवारीच्या प्रकरणावर आधारित आहे. तर ए हा बीच्या 60% आहे, इथून एक वाक्य तयार होईल. बी हा 40% सी आहे आणि सी हा 20% डी आहे. तर 6D हे 20A किती आहे हे नंतर आपल्याला सोडवायचे. तर आता सगळ्यात शेवटी आपण डी बरोबर आपण काय करू, डी बरोबर 100 घेऊ. पहिलं घेऊ डी बरोबर 100. आता दुसरं घेऊ सी हा 20% डी, म्हणजे सी हा याच्या 20% म्हणजे 100 च्या 20% म्हणजे 20 आलं. आता तिसरं घेऊ बी हा, म्हणजे बी बरोबर हा म्हणजे बरोबरच चिन्ह, बी हा 40% सी, 40% म्हणजे छेद 100, 40% सी म्हणजे गुणिले 20. मग आता याच हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले आणि 4 दुने किती आला 8 आला, बी हा 8 आला. आता चौथं काय येईल, ए हा बीच्या 60%, ए हा म्हणजे बरोबर बी, बी किती आहे 8, च्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि 60 आणि टक्के म्हणजे छेद 100, म्हणजे 8 × 48 480/100, म्हणजे हा 1 शून्य हा 1 शून्य गेला, 1 शून्य असल्यामुळे इथे 1.0 येईल, म्हणजे 4.8 येईल. म्हणजे बघा डी 100 सी 20 बी 8 आणि ए हा 4.8 आला. आता आपल्याला विचारलं काय आहे, 6D म्हणजे 6 × D डी 6D हे म्हणजे बरोबरचं चिन्ह, 20A च्या म्हणजे गुणिलेचं चिन्ह, 20A च्या किती, किती म्हणजे गुणिले एक्स, 20A च्या किती आहे, किती टक्के आहे असं, किती टक्के आहे असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग टक्के म्हणजे काय, छेद 100 आला. 6D हे म्हणजे बरोबरचं चिन्ह, 20A च्या म्हणजे गुणिलेचं चिन्ह, किती म्हणजे एक्स आणि टक्के म्हणजे छेद 100. मग आता 6 × D केलं तर डी ची किंमत आलेली, आपण डी ची घेतलेली 100, म्हणजे 6 × 100 बरोबर 20A ची किंमत आलेली आहे 4.8, 20 × 4.8 गुणिले एक्स, म्हणजे आपल्याला काढायचं आहे छेद काय आलं 100. आता इकडे आले 600 / 100 इकडे गुणिले 100 होईल आणि हे जे आहे जसं तसं भागिले घेऊ, 20 × 4.8 बरोबर इकडे आलं एक्स. मग आता बघा, 20 आपला हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य इथं दशांश नंतर एक अंक आहे तो आपण काढून टाकला आणि वरती 1 शून्य दिला तरी सुद्धा चालेल. इथला 1 शून्य काढून, इथला दशांश चिन्ह काढून टाकू
दशांश चिन्ह तर एक अंक होता त्याच्यामुळे एक शून्य वाढवला तरी सुद्धा चालतं, दशांश चिन्ह काढण्याची ही पद्धत आहे। मग हा एक शून्य गेला, हा एक शून्य कट झाला, आता दोनाने भाग दिला, बे एक बे, बे त्रिक सहा, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य। आता आपण सहाने जरी भाग दिला तरी चालेल, सहा आठे अठ्ठेचाळीस, सहा पंचे तीस, सहा शून्य शून्य। पुन्हा आपण आठाने चार, याला दोनाने भाग दिला किंवा चाराने भाग दिला तरी चालेल, चार दुनिया आठ, चार दुनिया आठ, दोन उरले, चार पंचेवीस। पुन्हा दोनाने याला भाग दिला, बे एक बे, बे दुने चार, पाच चार गेला एक, बे पंचे दहा, पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे किती आलं, सहाशे पंचवीस असं त्याचं उत्तर आलं। पाहूया पुढचा, बघा डाटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे आपल्या कुट प्रश्न या प्रकार चॅप्टर मध्ये, हे याचा समावेश आलेला आहे। राम व श्याम हॉकी व व्हॉलीबॉल खेळतात। आता राम बघा, राम आपण राम श्याम सचिन जेवढे मुले तेवढे नावं घेतली, जेवढे खेळ आहेत तेवढे नावं घेतले। आता राम व श्याम हॉकी व व्हॉलीबॉल खेळतात। आता रामला काय करू आपण, हॉकी आणि व्हॉलीबॉलला खून करू। राम हा हॉकी खेळतो आणि व्हॉलीबॉल खेळतो, तसं श्याम सुद्धा व्हॉलीबॉल खेळतो आणि हॉकी खेळतो। हे पहिलं वाक्य झालं, मध्ये चांगले आहे, सचिन व राम हॉकी व बेसबॉल मध्ये चांगले आहे। मग सचिन साठी हॉकी आणि बेसबॉल खून करू आणि राम साठी हॉकी आणि बेसबॉलची खून करू। सचिन साठी हॉकी आणि बेसबॉल, सचिन हॉकी आणि बेसबॉल, सचिन झालं। पुन्हा राम आला हॉकी आणि बेसबॉल, राम आला हॉकी आणि बेसबॉल, हॉकीला खून केलेली आपण। पुन्हा तिसरं वाक्य, गौरव व श्याम व्हॉलीबॉल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत। आता गौरव हा व्हॉलीबॉल आणि क्रिकेटची खून करू, गौरव हा व्हॉलीबॉल आणि क्रिकेटची खून करू, आणि श्याम देखील, श्याम देखील व्हॉलीबॉल आणि क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट आपण बरोबर केलं, चांगले आहे। सचिन गौरव आणि सागर, आता सचिन गौरव आणि सागर बेसबॉल फुटबॉल मध्ये चांगले आहे। आता सचिनला बेसबॉल साठी खून करू, बेसबॉल आणि फुटबॉल, सचिनला बेसबॉल आणि फुटबॉल साठी खून केली। आता गौरवला बेसबॉल आणि फुटबॉल घेऊ, गौरवला बेसबॉल आणि फुटबॉल घेतला, आणि सागरला बेसबॉल आणि फुटबॉल, सागरला बेसबॉल आणि फुटबॉल घेतला, चांगले आहे। तर बेसबॉल व्हॉलीबॉल फुटबॉल आणि क्रिकेट मध्ये चांगला कोण, म्हणजे चार याच्यामध्ये चांगला कोण, आता चार याच्यामध्ये हा तीनच याच्यामध्ये चांगला, हा तीन याच्यामध्ये चांगला आहे, हा तीन याच्यामध्ये, हा चार याच्यामध्ये चांगला आहे। कोणकोणते खेळ आले त्याचे गौरवचे, व्हॉलीबॉल आला, फुटबॉल व्हॉलीबॉल आला, त्याच्यानंतर हा फुटबॉल आला, त्याच्यानंतर क्रिकेट आलं, क्रिकेटमध्ये चांगला आहे आणि बेसबॉलमध्येही तो चांगला आहे। म्हणजे सर्व या चार खेळांमध्ये पारंगत असलेला तर तो कोण आहे, गौरव आहे। तर हे डाटा इंटरप्रिटेशनचे असे खूप सारे प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये यांचा समावेश केलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, बघा हा एक चौरस दिलाय ना, हा एक चौरस दिलाय आणि विचारलंय दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती, म्हणजे याचा एरिया आणि याचा एरिया। आता याची बाजू दिलेली आठ, म्हणजे याचा चारही बाजू आठ आठ असतील, आणि याचा कर्ण, हा जो कर्ण आहे ह्या कर्ण दिलाय आठ। मग आता बाजूवरून क्षेत्रफळ काढता यायला पाहिजे आणि कर्ण दिला असेल तरी क्षेत्रफळ काढता यायला पाहिजे। आता बाजूवरून जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे साइड स्क्वेअर, बाजूचा वर्ग हे एक सूत्र आहे, आणि दुसरं सूत्र आहे कर्णाचा वर्ग हायपोटेनिस स्क्वेअर अपॉन टू, म्हणजे डायगोनलचा स्क्वेअर अपॉन टू असं त्याचं आलेलं आहे। आता याचं या पहिल्या याचं जर घेतलं तर पहिल्या याचं काय येईल, आठाचा वर्ग, आठाचा वर्ग किती येईल मग, चौसष्ट येईल, चौसष्ट। आता हा सेंटीमीटर असेल तर हा सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग होईल, म्हणजे चौरस सेंटीमीटर होईल। आणि याचं दुसरं जर घेतलं तर कर्णाचा वर्ग म्हणजे आठाचा वर्ग चौसष्ट भागिले दोन, चौसष्ट भागिले दोन किती आलं मग, बत्तीस सेंटीमीटरचा वर्ग। आता याचं क्षेत्रफळ आलं चौसष्ट सेंटीमीटरचा वर्ग आणि याचं क्षेत्रफळ आलं बत्तीस सेंटीमीटरचा वर्ग। आता दोघांच्या चौरसातला फरक किती, म्हणजे क्षेत्रफळाचा फरक किती, चौसष्ट आणि बत्तीस मध्ये किती फरक आहे, चौसष्ट वजा बत्तीस बरोबर किती, बत्तीस, म्हणजे बत्तीस चौरस सेंटीमीटरचा फरक आहे। जरी काढताना माझ्याकडून दोन्ही आकृत्या सारख्या झाल्या पण ही आकृती याच्या निम्मीच आहे, एवढीच आकृती आहे असा त्याचा अर्थ होतो, एवढीच आकृती आहे कारण याचं क्षेत्रफळ याच्या निम्मीच आलं, म्हणजे याच्या निम्मी ही आकृती असली पाहिजे। तर मग चौरसाचं क्षेत्रफळ दोन सूत्र आहे, एक साइडचा स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग
आणि दुसरं कर्णाचा वर्ग छेद 2 असे दोन सूत्र आहे. आपले चौकोनाचे गुणधर्म आणि क्षेत्रफळ या प्रकरणामध्ये याचा समावेश आलेला आहे. पाहूया पुढचं उदाहरण. बघा, एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे. आता ही रांग काढली समजा आणि ए हा इकडून डाव्या बाजूने, डाव्या हाताच्या बाजूने इथं ए हा 11व्या स्थानावर, इथं 11वा नंबर आला म्हणजे इकडं इकडं लोक आले 10, इकडं 10 जण आले आणि हा 11वा आला. बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर, आता इकडून बी इकडून घेऊ, उजव्या बाजूने किती 10व्या स्थानावर, म्हणजे इथं बी घेऊ, हा इकडून आला 10व्या स्थानावर, म्हणजे हे इथं लोक किती आले, बीच्या मागे 9 लोक आहेत आणि एच्या इकडं 10 लोक आहेत. ए व बीच्या जागांची आदला बदल केली म्हणजे बी हा इथं आला आणि ए हा इथं गेला. ए बघा, दोघांच्या जागांची आदला बदल केली, ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर. आता ए हा डाव्या बाजूने इथं कितव्या स्थानावर आला, हा 18व्या स्थानावर आला, म्हणजे हा इकडे किती जण आले, 17 जण आले. इकडे ऑलरेडी किती जण येते, 9 जण आहेत आणि हा इथं ए आलेला आहे, म्हणजे हे 18 आणि 9 म्हणजे टोटल किती जण झाले, टोटल बघा हे इकडून आदला बदल केली तर ए हा इथं गेला आणि डावीकडून 18वा झाला तो, म्हणजे हे 18 जण झाले आणि हे 9 याच्या पाठीमागचे 9, 18 आणि 9 किती जण झाले, टोटल झाले 27 जण. किती झाले, 27 जण. बघा आपण 27 उत्तर लिहू शकतो, पण त्यांनी काय विचारले, ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर आहे तर ए व बी खेरीज एकूण किती व्यक्ती आहेत, म्हणजे ए घ्यायचा नाही आणि बी घ्यायचा नाही, म्हणजे दोन जण सोडून द्यायचे, म्हणजे या 27 मधून जर दोन कमी केले तर किती, 25 जण असतील. ए आणि बी सोडून एकूण 25 जण रांगेमध्ये असतील. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, दिलेल्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल, चार पर्याय दिलेले आणि असं चौरस दिलंय. आपण चौरसातील संख्या मांडणी हे प्रकरणामध्ये अशी खूप सारी उदाहरणं आपण घेतलेली आहेत. तर आता इथं काय येईल आपण ते पाहूया. इथं बघा, चार आणि हे दोन जर केले, चार आणि दोन इथं 6 आले, 6 आणि 7 जर केले तर इथं 13 आले, तर म्हणजे 18 मध्ये किती मिळवले, म्हणजे 10 येईल, 2, म्हणजे इथं 2 उत्तर येईल, 2 आणि हा काहीतरी अक्षर येईल. मग आता 2 एकतर हे बरोबर असेल नाहीतर हे बरोबर असेल, हे आणि हे दोघं आता कट झाले. आता बघा अक्षर पाहूया, ए च्या नंतर बी सोडून सी आलं आणि सी च्या नंतर डी सोडून ई आलं, तसं पी च्या नंतर क्यू सोडून आर आलं आणि आर च्या नंतर एस सोडून टी आलं. मग आपण तसंच करू, एल एम एन, एन च्या नंतर ओ सोडून पी आलं आणि पी च्या नंतर क्यू सोडून काय घेऊ आपण, आर घेऊ, म्हणजे 2R असं त्याचं उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा पर्याय येईल. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, ए व बी या दोन राशीतील संबंधांचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लालू व जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत, म्हणजे दोघांनी दोघं रनिंग मध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. आता हे वाक्य महत्वाचं आहे, लालू 2 तासात 3/4, म्हणजे एवढी जर शर्यत असेल तर शर्यतीचे 4 भाग जर केले, 1, 2, 3 आणि हा 4, असे 4 भाग जर केले तर तो 3 भाग, 4 पैकी 3 भाग तो किती 2 तासात करतो, म्हणजे एवढा 2 तासात एवढा भाग करतो, 2 तास म्हणजे 120 मिनिटात करतो, 2 तासात 4 पैकी 3 भाग करतो, म्हणजेच एक भाग तो 40 मिनिटात करत असेल, 40, 40, 40 आणि 40, म्हणजे त्याला लागत असतील 40, 40, 40, 40, म्हणजे 160 मिनिटे लागत असतील लालूला. लालूला शर्यत पूर्ण करण्यास किती मिनिटं लागतील, 160 मिनिटं. आता लालूला 9/10, आता 9/10, 160 चे 9/10 जर केले, 160 चे 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8, म्हणजे याच्या पुन्हा 5/8 एवढ्या वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. एवढ्या वेळ म्हणजे किती आपण हे सोडवूया, हा 1-0 गेला, हा 1-0 गेला, 8 × 8, 8 × 2 = 16, मग इथं आलं 2 × 9 × 5, 9×5 = 45 × 2 = 90, म्हणजे 90 मिनिटात हा 2/3 जातो, म्हणजे याचे 3 हिस्से करतो, 1, 2 आणि 3, म्हणजे 3 पैकी 2 भाग जातो 90 मिनिटात, म्हणजे इथपर्यंत तो 90 मिनिटात जातो, म्हणजे 1 भाग 45 मिनिटात, दुसरा भाग 45 मिनिटात आणि तिसरा भाग 45 मिनिटात, म्हणजे 4 × 12 आणि 5 × 15, म्हणजे 135 मिनिटात हा कम्प्लीट करेल. बघा हा जॉन कम्प्लीट करेल, किती
किती मिनिटात? 135, आणि याला 160 मिनिटात लालूला लागतील. म्हणजे हा वेगात आहे, जॉनचा वेग काय आहे, जास्त आहे. हा 135 मिनिटात कम्प्लीट करेल, याला मात्र 160, लालूला 160 मिनिटं लागतील. म्हणजे जॉनचा वेग काय आहे, जास्त आहे. आता आपल्याला काय, जॉनचा वेग आहे बी, म्हणजे राशी राशी ए लहान आहे म्हणजे लालूचा वेग कमी आहे. राशी बघा, राशी ए लहान आहे कारण राशीचा लालूचा जो वेग आहे हा याच्यापेक्षा जॉनपेक्षा काय कमी आहे. पुन्हा एकदा पाहूया आपण, लालू व जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. लालू 2 तासात 3/4, म्हणजे 2 तास म्हणजे किती, 120 मिनिटात, 4 पैकी 3 भाग, हे 4 भाग केले त्याने, 1, 2, 3, 4 भाग केले, 120 मिनिटात, म्हणजे 40, 40, 40 मिनिटात एक एक भाग केला. 3 भाग जर 120 मिनिटात केला तर 4 भाग किती, 160 मिनिटात करेल. म्हणजे लालूने 160 मिनिटात ती शर्यत पूर्ण केली. आता 160 मिनिटाच्या लालूला 9/10 शर्यत, म्हणजे 160 चे 9/10 लागणाऱ्या वेळेच्या 5/8, म्हणजे पुन्हा 5/8 असं जर केलं तर 90 मिनिटात हा 2/3 जातो. म्हणजे ह्या याचे 3 हिस्से करतो आणि ह्या 90 मिनिटांमध्ये 3 पैकी 2 भाग जातो. म्हणजे एक भाग जातो 45 मिनिटात, दुसरा भाग 45 मिनिटात, 90 मिनिटात 2 भाग आणि पुन्हा ह्या 45 मिनिटं, म्हणजे 135 मिनिटं लागतील. म्हणजे जॉनला 135 मिनिटं लागले, लालूला 160 मिनिटं लागले. आपल्याला काय वाटतं, 160 जास्त आहे, चला लालू लालू जास्त आहे म्हणजे बी लहान करू, जॉन लहान करू असं आपल्याला वाटतं. परंतु 135 मिनिटात म्हणजे याचा वेग जास्त आहे. जॉनचा वेग हा जॉनचा वेग जास्त आहे आणि लालूचा वेग काय आहे, कमी आहे. म्हणजेच ए राशी काय आहे, राशी ए लहान आहे आणि राशी बी इथं हे नाही, हे चालणार नाही, अपुरी माहिती ही नाही चालणार, दोन्ही राशी समान ही नाही चालणार, म्हणजे राशी ए लहान आहे. पाहूया शेवटचा प्रश्न. तर बघा, एका सांकेतिक लिपीत म्हणजे कोड लँग्वेज मध्ये कमल हा शब्द 1626142615 असा लिहिला आहे, तर नो हा कसा लिहायचा असं आपल्याला विचारले. मग त्याचे ऑब्जेक्ट दिले, म्हणजे त्याचे ऑप्शन दिले. मग याच्यामध्ये आपण काय करायचं, आपल्याला एबीसीडी माहिती पाहिजे. एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी, एबीसीडी असं लिहू. एम पर्यंत झालं का, पुन्हा एमच्या खाली एन ओ पी क्यू आर असं लिहायचं. याचा अर्थ काय होतो, ए सुरुवातीपासून 1 नंबरला, बी सुरुवातीपासून 2 नंबरला, जी सुरुवातीपासून 7 नंबरला, एन सुरुवातीपासून 14 नंबरला, आर सुरुवातीपासून 18 नंबरला ही, आणि झेड सुरुवातीपासून 26 नंबरला असा अर्थ होतो. आता उलट जर घ्यायचं असेल, आता बघा, झेड शेवटून कितवा पहिला, वाय शेवटून कितवा दुसरा, एक्स शेवटून कितवा तिसरा, आता डी शेवटून कितवा 23वा, जी शेवटून कितवा 20वा, एस शेवटून कितवा 8वा असा क्रमांक येईल. मग आता के हा पहा, के 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 सुरुवातीपासून 11 आहे आणि शेवटून घेतला तर 16 आहे, मग के साठी आला 16. आता ए पहा, एच साठी 26 आहे. बघा, ए साठी किती आला, ए शेवटून 26वा नंबर आला, म्हणजे ए साठी घेतला हा 26. पुन्हा एम साठी पहा, एम साठी एम सुरुवातीपासून 13वा आहे, शेवटून 14वा आहे, म्हणजे एम साठी आला हा 14. पुन्हा ए साठी आला 26 आणि पुन्हा एल साठी कदाचित 15 येईल. एल साठी किती आला, 15 आला. मग आपल्याला एन ओ दोनच अक्षर दिलेत, एन साठी सांगा बरं, मग एन ला सुरुवातीपासून 14 आणि शेवटून कितवा येईल, 13, म्हणजे एन साठी येईल 13, एन साठी येईल 13. आणि ओ साठी ओला सुरुवातीपासून 15 आणि ओ शेवटून घेतला तर कितवा येईल, 12 येईल, म्हणजे ओ साठी येईल 12, म्हणजे 13-12 असा ऑप्शन येईल आणि हा पर्याय येईल. तर पाहूया उर्वरित भाग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कालच टाकलेला व्हिडिओ आहे, 514 त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत. तर तुम्ही जर लाईक करायचं असेल तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही असा लाईक करा. म्हणजे इथं याला असं ग्रीन बटन होईल किंवा निळं बटन होईल आणि त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर तुम्ही याच्याने हे बटन दाबलं की तुम्हाला शेअर करता येईल. आणि माझा हा चॅनल इथं सबस्क्राईब करा, म्हणजे इथं सबस्क्राईब्ड असं ऑप्शन येईल आणि सबस्क्राईब केल्यानंतर इथं तुम्हाला इथं बेल आयकॉन दिसेल घंटासारखं, हे घंटी हे वाजवायचे, म्हणजेच तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला मी अपलोड केल्यानंतर लगेच पाहायला मिळेल. आणि खाली बऱ्याच लोकांना कमेंट कशी करावी हे कळत नाही, तर हे जे खालचे व्हिडिओ आहेत, हा माझा विवाहावरचा व्हिडिओ आहे, मी ह्या प्ले केला की हा प्ले होईल, हा प्ले होईल. आता मी हा स्टॉप करतो समजा, आणि आता मला कमेंट करायची असेल तर मी हे खालचा भाग थोडासा वरती घेऊन जाईल. हे खालचे व्हिडिओ असे वरती केल्यानंतर
इथं कमेंट येईल, या कमेंटला तुम्ही गुड, व्हेरी गुड, समजा आपण गुड, व्हेरी गुड, नाईस, की तुम्हाला जसं वाटायचं असेल तुम्ही तुम्ही कमेंट करू शकतात. आणि इथून तुम्ही इथं डाउनलोड करू शकतात हा व्हिडिओ तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. आणि डाउनलोड केल्यानंतर तो 360 पेक्षा 360 किंवा 720 पीमध्ये हे करून घ्या आणि त्याला ओके करा. आणि इथून हा सबस्क्राईब करा, सॉरी हा शेअर करा. शेअर केल्यानंतर तुम्हाला हे व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इतर ठिकाणी तुम्हाला तो शेअर करता येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल, हा व्हिडिओ जर समजा व्यवस्थित दिसत नसेल, तर इथं इथं हे 3 डॉट आहेत, या 3 डॉटला बघा, इथं या 3 डॉटला आपण इथं क्वालिटी 144 आहे, तर आपण ही क्वालिटी 360p करून घ्या किंवा 360 पेक्षा जास्त करून घ्या, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित दिसेल. थँक्यू, बेस्ट ऑफ लक.